त्यानंतर एका क्रांतिकारकाची माहिती आपल्याला घ्यायची. शिवराम हरी राजगुरु यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड इथे 26 ऑगस्ट 1905 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती इथे गेले. तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली. पुढे संस्कृतच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले. न्यायशास्त्रातील मध्यम परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याचवेळी इंग्रजी, कन्नड, हिंदी, उर्दू याही भाषा त्यांनी चांगल्या अवगत केल्या. काही काळ ते काँग्रेस सेवा दलात देखील ते होते. मात्र बनारसच्या त्या वास्तव्यात चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल आदी क्रांती नेत्याशी त्यांची ओळख झाली व त्याच्या हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन राजगुरूंनी रघुनाथ या टोपण नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यात सक्रिय सहभाग घेतला. या सुमारास त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी पंजाबी क्रांती नेत्याशी मैत्री झाली.